या बातमीचे प्रायोजक आहेत होलसेल आणि रिटेल विक्रेते श्री दत्त फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मोडनिंब. संपर्क क्रमांक 95 45 49 11 12. कोविडच्या काळात अहोरात्र झटणारी आरोग्य यंत्रणा सध्या मेटाकुटीला आली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर फक्त आरोग्य यंत्रणाच कोविडसाठी एकाकी झुंज देत आहे. आरोग्य यंत्रणेच्या कामकाजामध्ये राजकीय हस्तक्षेप करणे, त्रास देणे, दमदाटी करणे अशा घटनांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. असे प्रकार करणाऱ्या समाजकंटकांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेचे माढा तालुका अध्यक्ष डॉक्टर शिवाजी थोरात यांनी निवेदनाद्वारे केली आहे. गेली 1.5 वर्ष कोविड महामारीशी लढत असताना संपूर्ण आरोग्य विभाग रात्रंदिवस प्रामाणिकपणे काम करत आहे. आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांना सतत अवहेलना, कामाबद्दल दबाव, त्रास, दमबाजी व राजकीय हस्तक्षेप होत आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी आणि तालुका अधिकारी यांचे मनोधैर्य खचत आहे. काम करण्याची मानसिकता नष्ट होत चालली आहे. करमाळा तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये घडलेला प्रकार, करमाळा तालुका वैद्यकीय अधिकारी यांना अर्वाच्य शब्दात केलेली शिवीगाळ, तसेच माढा तालुक्यातील कव्वे येथे सर्वेक्षणासाठी गेलेल्या आशा स्वयंसेविकेला झालेले मारहाण या घटनांबाबत पोलिसात गुन्हे दाखल झालेत. तसेच वरकुटे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवराज घोगरे यांना पंचायत समिती सदस्याने अर्वाच्य भाषेत केलेली शिवीगाळ अशा घटनांमध्ये वाढच होत असल्याने चिंता वाढली आहे. त्रास देणाऱ्या, दमदाटी करणाऱ्या, राजकीय हस्तक्षेप करणाऱ्या समाजकंटक व्यक्तींवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य राज्यपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेने तहसीलदार, प्रांत अधिकारी, गट विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. चीफ एडिटर प्रकाश पर्व, न्यूज डिजिटल मीडिया. आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. प्रकाश पर्व न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर.